माझं लग्न एका वेड्या मुलासोबत झालं होतं, पण लग्नाच्या पहिल्या रात्री माझ्या वेड्या नवऱ्याच्या जागी माझे सासरे आले, तेव्हा तर मी हादरले होते. खोलीत येताच माझे सासरे मला म्हणाले की सुनबाई, तू तुझे डोळे बंद कर, कारण आता तुला नवऱ्याचं सुख माझ्याकडूनच. मी गीता, मी दिसायला फार सुंदर होते, माझ्या वडिलांची मी फार लाडकी होते. माझ्या वडिलांनी नेहमी त्यांच्या मुलापेक्षा माझे लाड जास्त केले होते. माझ्या आईचा मृत्यू झाल्यानंतर बाबांनी दुसरं लग्न केलं होतं. माझे वडील माझ्या सावत्र भावापेक्षा मला जास्त जीव लावायचे, आणि ही गोष्ट कायम माझ्या सावत्र आईला खटकत असायची. तिने तर मला कधीच आईप्रमाणे जीव लावला नव्हता. मी आता 20 वर्षांची आहे. माझ्या बाबांना कॅन्सर होता, पण गेल्या आठवड्यात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या जाण्याने मी पुरते एकटी पडले होते. माझ्या सावत्र आईने माझ्या नावावर असलेली संपत्तीही धोक्याने तिच्या नावावर केली होती. बाबांना जाऊन वर्षही झाला नव्हता. तोच माझ्या आईने माझं शिक्षण बंद केलं. पती मला म्हणाली की तुझा बाप होता तोपर्यंत तू खूप मास केलास, आता मात्र मी तुझ्या अक्कल ठिकाणावर आणणार. माझ्या आईने मला सांगितलं की उद्या तुझं लग्न आहे. तिने असं अचानक माझं लग्नही ठरवलं. तिने मला मुलाचा फोटोही दाखवला नव्हता. मी लग्न करणार नाही असं मी तिला खणकावून बोलले, तेव्हा तिने माझ्यावर हात उचलला व मला जबरदस्तीने लग्न मंडपात उभं केलं. लग्नाच्या दिवशी मी माझ्या होणाऱ्या नवऱ्याला पाहिलं, तेव्हा मला त्याच्या वागण्या बोलण्यावरून तो वेडा असल्यासारखा दिसत होता. त्या मुलाचे वडील सतत त्याच्या मागे होते. फेरे घेत्यावेळीही ते त्यांच्या मुलाची पाठ सोडत नव्हते. पाठवणीच्या वेळी माझ्या सासरच्या व बाकी नातेवाईकांसमोर माझी सावत्राई मला भेटायला आली. तेव्हाही जाता जाता ती माझ्या कानात म्हणाली की आता तू सासरी गेलीस ना की कळेल तुला, तुझा सगळा माज कसा उतरेल बघ आता. ती असं का बोलून गेली होती ते काही मला समजलं नव्हतं. लग्न करून मी माझ्या नवऱ्यासोबत माझ्या सासरी आले. माझ्या सासरी, माझा नवरा व सासरे हे दोघेच पुरुष होते. लग्नाच्या पहिल्या रात्री मी माझ्या खोलीत बसून होते. मी माझ्या नवऱ्याची आत वाट बघत बसले होते. बऱ्याच वेळानंतर नवऱ्याच्या जागी माझे सासरे खोलीत आले. त्यांच्या हातात दुधाचा ग्लास होता. तो भरलेला दुधाचा ग्लास माझ्या हातात देऊन माझे सासरे मला म्हणाले की सुनबाई, हे दूध मी तुझ्यासाठीच आणलंय. सकाळपासून लग्नाच्या धावपळीत तू दमली असशील ना, तू हे दूध पी, थोड्याच वेळात समीर खोलीत येईलच. एवढं बोलून माझे सासरे खोलीतून बाहेर गेले. माझ्या नवऱ्याचं नाव समीर होतं हे देखील मला माझ्या सासऱ्यांच्या बोलण्यातून आता कळालं होतं. लग्नाच्या धावपळीत मला दमल्यासारखं तर झालं होतं. ते गरमागरम दूध पिऊन जरा मला आराम मिळेल म्हणून मी बसल्या बसल्या ते दूध प्यायले. ते गोड दूध पिल्यानंतर मला गुंगी येऊ लागली. बेडवर अंग टाकताच मला कधी गाढ झोप आली हे देखील मला लक्षात आलं नाही. मी दुसऱ्या दिवशी उठले तेव्हा सकाळी माझ्या अंगावर पांघरून घातलेलं होतं. माझा नवराही अगदी शांत माझ्या शेजारी झोपला होता. समीरही अगदी मला शोभून दिसेल असाच होता. त्याला आता मी फार जवळून पाहत होते. मी त्याच्या डोक्यावरून हात फिरवताच त्याने डोळे उघडले. उठताच त्याने जोरात किंचाळी मारली. त्याच्या त्या आवाजाने मी जोरात घाबरले व मी बेडवरून खाली पडले. मला पडलेलं पाहून माझा नवरा टाळ्या वाजवून जोर जोरात हसू लागला. तो अगदी लहान मुलांप्रमाणे उड्या मारत होता व हसत होता. त्याच्या आवाजाने माझे सासरे आमच्या खोलीत आले. खोलीचा दरवाजा उघडताच समीर खोलीतून बाहेर पळाला. मला जमिनीवर पडलेला पाहून माझे सासरे माझ्याजवळ आले व त्यांनी माझ्या पायात अडकलेलं पांघरून बाजूला करून माझा हात पकडून मला उठवलं. मी तेव्हा माझ्या सासऱ्यांना म्हणाले की बाबा, समीरचं असं हे लहान मुलांसारखं वागणं नेमकं काय होतं, तो असा का वागतोय. त्यावर माझे सासरे म्हणाले की सुनबाई, समीर मतिमंद आहे, एखाद्या नवीन व्यक्तीला पाहिलं की तो असाच करतो, पण तू काळजी करू नकोस, थोड्या दिवसात तुझी त्याच्याशी ओळख झाली की सगळं काही ठीक होईल. माझा नवरा एक वेडा व्यक्ती होता हे समजल्यावर माझ्या डोळ्यात अश्रू दाटले होते. माझ्या आईने ही कुठली दुश्मनी काढली होती, मी तिचं काय वाईट केलं होतं जे तिने माझ्या पदरी असा वेडा नवरा बांधला होता. आता पुन्हा माझ्या माहेरी जाणं म्हणजे स्वतःची अजून बेइज्जती करून घेणं. मला असं दुःखात पाहून तर माझ्या सावत्र आईला अजून आनंद होईल, त्यामुळे मला माझा जास्त तमाशा करून घ्यायचा नव्हता. म्हणून मी थोडा वेळ अश्रू गाळून शांत झाले. माझ्या नशिबात कदाचित असंच काहीसं असेल असं मान्य करून मी आहे त्याचा स्वीकार करण्याचं ठरवलं.
त्यानंतर आंघोळ करून मी स्वयंपाकघरात गेले. तिथे कुठे काय ठेवलंय हे मला माहीत नव्हतं. मी स्वयंपाकघरात गेले हे पाहून माझे सासरेही माझ्या मागे आले. त्यांनी मला कुठे काय ठेवलंय ते सगळं काही सांगितलं. मग मी आमच्यासाठी पोहे व गोड शिऱ्याचा नाश्ता बनवला. माझ्या सासऱ्यांनी मी केलेल्या पदार्थांचं फार कौतुक केलं होतं. माझ्या नवऱ्याला तर बायकोचं कौतुक करावं हेही समजत नव्हतं. तो जमिनीवर बसून अगदी विचित्र पद्धतीने पोहे व शिरा खात होता. त्याने त्याचं पूर्ण अंग लहान मुलाप्रमाणे भरवलं होतं. नाश्ता झाल्यावर सासरेबुवा समीरला चांगले कपडे घालून बाहेर घेऊन गेले. मी घरात दिवसभर त्यांची वाट बघत होते, पण ते दोघेही संध्याकाळी 7 वाजता घरी आले होते. समीरकडे बघितल्यावर तो फार थकलेला दिसत होता. मी सासऱ्यांना विचारलं की बाबा, तुम्ही दोघे दिवसभर कुठे गेला होतात? त्यावर सासरे मला म्हणाले की पोरी, 2 पैसे नको का कमवायला? मी माझ्या कामावर गेलो होतो. समीरलाही मी रोज माझ्यासोबत घेऊन जात असतो. माझ्या ऑफिसजवळ एक अंगणवाडी आहे. मी त्याला रोजच तिथे माझ्यासोबत घेऊन जातो व संध्याकाळी घरी येताना सोबत घेऊन येतो. तो अजून तुला ओळखत नाही. मी घरी नसताना उगाच त्याने अजून काहीतरी सकाळसारखी खोडी काढली असती व तू पुन्हा घाबरली असती, त्यामुळे मी त्याला माझ्यासोबत घेऊन गेलो होतो. घरी आल्यापासून समीर घरातील एका दुसऱ्या खोलीत गेला होता. बराच वेळ त्याचा आवाज काही आला नव्हता. मी जेवणाचे ताट वाढले तेव्हा मी त्याला बोलवायला त्या खोलीत जाऊ लागले. तर माझे सासरे मला म्हणाले की मी त्याला बोलावून आणतो. ते समीरला बाहेर घेऊन आले तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर त्याने मुलीप्रमाणे मेकअप केला होता. पूर्ण चेहरा त्याने लाल केला होता. समीरला बघून मला फार हसू येत होतं. मी त्याला म्हणाले की समीर, तू ही लिपस्टिक कुठून आणलीस? त्यावर माझ्या सासऱ्यांनी उत्तर दिलं. ते मला म्हणाले की कुठून आणणार तो, तुझ्याच सामानातून घेतली असेल त्याने. गप्पा गोष्टी फार झाल्या, आता जेवायला बसूयात. जेवत असताना समीर सगळं काही अंगावर सांडत होता, त्यामुळे मी त्याला माझ्या हाताने भरवू लागले. त्याला जेवण भरवत असताना माझी नजर त्याच्या त्या निरागस चेहऱ्यावर गेली. मला त्याच्याकडे बघून त्याची फार दया येत होती. जेवण झाल्यावर मी माझ्या खोलीत गेले. काही वेळ मी पुस्तक वाचत बसले होते. समीर अजून खोलीत आला नव्हता. आज पुन्हा सासरे खोलीत आले. आजही त्यांच्या हातात दुधाचा ग्लास होता. त्यांनी मला दूध प्यायला दिलं. ते म्हणाले की रोज रात्री मी माझ्यासाठी व माझ्या मुलासाठी गोड दूध बनवतो, आता आम्ही पितो म्हटल्यावर ते तुलाही द्यायला हवं. आम्ही आमच्या वाट्याचं दूध प्यायलोय, आता हा ग्लास तुझा आहे, तूही पटकन पिऊन घे. मी ते दूध प्यायले तोपर्यंत माझे सासरे माझ्याजवळ बसून होते. ते माझ्याशी गप्पा गोष्टी करत होते. दूध पिऊन होताच माझे सासरे मला म्हणाले की सुनबाई, तू आता डोळे बंद करून शांत पडून राहा. माझे सासरे बोलत असताना त्यांचा बोलला गेलेला एक ना एक शब्द माझ्या कानात घुमत होता. माझे डोळे अशा प्रकारे बंद होत होते की मला माझे सासरे अस्पष्ट दिसू लागले होते. मला अचानक गुंगी येऊ लागली व थोड्याच वेळात माझा घट्ट डोळा लागला. मी जेव्हा सकाळी उठले तेव्हा मला माझे केस मोकळे दिसले. मला रात्री कधी झोप आली व समीर खोलीत कधी आला हेही माझ्या लक्षात येत नव्हतं. समीरच्या अंगावर मला शर्टही दिसत नव्हता. मी झोपेतून उठून बाथरूममध्ये गेले. आंघोळ करून जेव्हा मी बाहेर आले तेव्हा माझ्या खोलीतील बेडवर एक सुंदर अशी लाल रंगाची साडी ठेवली होती. ती साडी बघताच मला फार आवडली होती, पण ती साडी कोणाची होती व कोण ती माझ्या खोलीत ठेवून गेलं होतं ते काही मला माहीत नव्हतं. समीरही मला खोलीत दिसत नव्हता. ती साडी घेऊन मी माझ्या खोलीतून बाहेर आले. बाहेर येताच मी पाहिलं की समीर TV कार्टून बघत होता व खेळणी खेळत होता. मी त्या साडीबद्दल सासऱ्यांना विचारलं तेव्हा मला समजलं की ती साडी त्यांनीच माझ्यासाठी आणून ठेवली होती. ते मला म्हणाले की सुनबाई, अगं या घरात आता तुझी सासूही नाही, पण नवीन सुनेने लग्नानंतर पहिल्या वेळी स्वयंपाक केला की काहीतरी भेटवस्तू तिला दिली जाते हे मला माहीत होतं. म्हणून मी कालच घरी येताना तुझ्यासाठी साडी घेऊन आलो होतो. ती रात्री माझ्याने माझ्या कपाटात ठेवली गेली. आता मी तुझ्या खोलीत आलो तर तू बाथरूममध्ये होतीस, म्हणून मी ती साडी तिथेच बेडवर ठेवली. मला सासूबाई नव्हत्या, पण सासऱ्यांच्या या छोट्या छोट्या गोष्टी मला सासूबाईंची खंत जाणवू देत नव्हत्या. रोज दिवसा मी घरी एकटीच असायचे. माझे सासरे कामावर जाताना समीरला त्यांच्यासोबत घेऊन जात असायचे. बघता बघता माझ्या लग्नाला 1 महिना झाला होता.
समीरने मला त्याची मैत्रीण समजलं होतं. तो रोज रात्री खोलीत येण्यापूर्वी आमच्या घरातील एका दुसऱ्या खोलीत जात असायचा. तो तिथे तासन तास असायचा. त्याबद्दल मी सासऱ्यांना एकदा विचारलं होतं. तेव्हा ते मला म्हणाले की समीरची ती खेळण्यांची खोली आहे, त्याला वाटेल तेव्हा तो तिथे जाऊन तासन तास खेळणी खेळत असतो. मी त्या खोलीत कधी गेले नव्हते. सासऱ्यांनीही मला तिथे जाण्यास नकार दिला होता. ते म्हणाले होते की समीरला त्याच्या खेळण्यांच्या खोलीत कोणी गेलेला अजिबात आवडत नाही. रोज रात्री सासरेबुवा माझ्यासाठी गोड दूध घेऊन यायचे. एके दिवशी ते रात्री दुधाचा ग्लास घेऊन माझ्या खोलीत आले. त्यांनी त्यांच्यासोबत माझ्यासाठी एक भेटवस्तूही आणली होती. त्यांनी मला एक सोन्याची अंगठी दिली. ती अंगठी फारच सुंदर होती. त्या घरात मला कसलीही कमी नव्हती, शिवाय माझ्या नवऱ्याच्या प्रेमाची. एकदा रविवारच्या दिवशी माझे सावत्र आई व भाऊ माझ्या घरी आले. माझा भाऊही लग्नाच्या वयाचा होता. आई जेव्हा माझ्या घरी आली तेव्हा मी माझ्या नवऱ्याला जेवण भरवत होते. मला अशा अवस्थेत पाहून ती माझ्या तोंडावरच असली. तिने माझ्या सासऱ्यांच्या हातात तिच्या मुलाच्या लग्नाची पत्रिका दिली. ती गोड बातमी ऐकून माझे सासरे किचनमध्ये गोडाचा पदार्थ घेण्यासाठी गेले. तोच माझी आई माझ्या कानात म्हणाली, गीता लग्नाला नक्की ये हो, आणि हो तुझ्या या वेड्या नवऱ्यालाही सोबत आण. चार लोकांमध्ये तू तुझ्या वेड्यामागे कशी पळतेस हे आम्हालाही बघू दे. माझ्या नवऱ्याला वारंवार वेडा बोलून माझ्या आई व माझा भाऊ माझ्यावर हसत होते. मी तिला काही बोलणार तोच माझे सासरे गोडाचा पदार्थ घेऊन किचनमधून बाहेर आले. त्यांच्यासमोर मला उगाच विषय वाढवायचा नव्हता, म्हणून मी तेव्हा शांतच बसले. माझा त्रास पाहून माझ्या माहेरच्या माणसांना फार आनंद झाला होता. त्या दिवशी दुपारच्या वेळी मला अचानक गरगरायला लागलं. तेव्हा मला जरा गडबडलेलं पाहून माझे सासरे माझ्या पाठीमागून आले व त्यांनी मला पकडलं. ते मला माझ्या खोलीपर्यंत सोडवायला आले. मी थोडा वेळ झोप काढल्यानंतर मला बरं वाटू लागलं. त्या दिवशी रात्री जेवण झाल्यावर माझा नवरा त्याच्या खेळण्याच्या खोलीत गेला होता व सासरेही तिथेच होते. रोजप्रमाणे आज माझी पुस्तक वाचण्याची इच्छा होत नव्हती. मी मुद्दामच समीरच्या खेळण्याच्या खोलीजवळ गेले. त्या खोलीच्या आतून मला माझ्या सासऱ्यांचा व समीरचा बोलण्याचा आवाज येत होता. समीर अगदी शहाण्या माणसाप्रमाणे बोलत होता असं मला वाटत होतं. मी अजून काणूसा घेणार तोच मला बाहेर कोणीतरी येत असल्याचं जाणवलं. मी तेव्हा पळतच माझ्या खोलीत गेले. मी माझ्या खोलीत जाऊन पुस्तक वाचण्याचं नाटक करू लागले. पुढच्या काही वेळातच सासरे रोजप्रमाणे दुधाचा ग्लास घेऊन माझ्या खोलीत आले. आज त्यांनी माझ्यासाठी अजून एक महाग गिफ्ट आणलं होतं. त्यांनी मला सोन्याच्या बांगड्या आणल्या होत्या. ते माझ्यासाठी एवढ्या महागड्या भेटवस्तू का आणत असतील? त्या दिवशी मी त्यांना त्याबद्दल विचारलं. तेव्हा ते मला म्हणाले की सुनबाई तुझ्या नवऱ्याची अवस्था काय आहे हे मला चांगलंच माहिती आहे. त्याच्यानंतर घरातील सदस्य म्हणून तुझी काळजी घेण्याचं कर्तव्य माझं आहे आणि मीही तेच करतोय. त्याबद्दल तू जास्त विचार करू नकोस. हे दूध पी व झोप. थोड्या वेळात समीरला मी खोलीत सोडून जाईल. असं म्हणून माझे सासरे खोलीतून बाहेर गेले. ते खरंच एवढे चांगले होते की त्यांच्या असं करण्यामागे काही वेगळं कारण होतं. माझे सासरे सकाळी कामावर जाण्यापूर्वी समीरच्या खेळण्याच्या खोलीला देखील कुलूप लावून जात असायचे. त्या खेळण्यांच्या खोलीत असं काय विशेष होतं ते काही मला समजत नव्हतं. पण आता मला माझ्या सासऱ्यांचं वागणं जरा खटकत होतं. माझ्यासाठी असे महागड्या भेटवस्तू आणणं. आजही माझे सासरे संध्याकाळी कामावरून घरी आले तेव्हा माझ्यासाठी एक जरीची साडी घेऊन आले होते. आज मी त्यांना ती साडी घेण्यास नकार दिला. मी त्यांना म्हणाले की सासरेबुवा मला तुमच्याकडून भेटवस्तू घेणं योग्य वाटत नाही. जे माझ्या नवऱ्याने करायला हवं ते तुम्ही का करत आहात? माझ्या वेडसर नवऱ्याचा मी स्वीकार केला आहे. तुम्ही उगाच माझी जास्त काळजी करू नका. माझं बोलणं ऐकताच माझे सासरे मला म्हणाले की गीता तू मला कितीही नाही म्हणालीस तरी आता तुला खुश ठेवण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. तुझ्या नवऱ्याच्या जागी मला तुझ्यासाठी जे करावं लागेल ते मी करेल. अगदी नवऱ्याप्रमाणे हक्क गाजवून ते माझ्याशी बोलून गेले होते आणि ते काही मला अजिबात आवडलं नव्हतं. त्यांनी मला दिलेली साडीही मी फेकून दिली व मी माझ्या खोलीतून बाहेर आले. आत्ताही समीर त्याच्या खेळण्यांच्या खोलीत होता. रागाच्या भरात मी रात्री जेवणही केलं नव्हतं. मी त्या दोघांना जेवण वाढून माझ्या खोलीत निघून गेले. थोड्या वेळाने सासरेबुवा माझ्यासाठी दूध घेऊन आले. ते मला म्हणाले, सुनबाई तू जेवले नाहीयेस, निदान हे दूध तरी पिऊन घे. त्यावेळी मी त्यांच्याशी एक शब्दही बोलले नाही.
ते माझ्या खोलीतून बाहेर जाताच त्यांनी आणलेलं दूध मी खिडकीतून बाहेर फेकून दिलं व पाठमोरी होऊन मी झोपी गेले. पुढच्या काही वेळातच समीर खोलीत आला. तो बेडवर पाठ टेकवणार तोच माझे सासरे माझ्या खोलीत आले. त्यांनी समीरला खोलीच्या बाहेर बोलावलं. आता मी ज्या समीरला बघत होते तो अतिशय वेगळा होता. समीर खोलीतून बाहेर जाताच थोड्या वेळाने मी त्याच्या मागे गेले. समीर व माझे सासरे त्या खेळण्यांच्या खोलीत होते. मला त्यांचा आवाज तिथूनच येत होता. मी त्या खोलीचा काणोसा घेतला तर माझे सासरे समीरला सांगत होते की गीता आज मला फार प्रश्न करत होती. ती तर आज भेटवस्तू घ्यायलाही नकार देत होती. तिला सगळं काही खरं सांगावं असं मला कधीकधी वाटतं. त्यांचं बोलणं ऐकत असताना मला अचानक गरगरायला लागलं. मला अगदी गुंगी आल्यासारखं होऊ लागलं व काही वेळातच मी चक्कर येऊन खाली पडले. मला जेव्हा शुद्ध आली तेव्हा मी माझ्या खोलीतील बेडवर होते. माझ्यासमोर माझे सासरे व समीर उभा होता. माझे सासरे मला म्हणाले की गीता, डॉक्टर तुला तपासून गेले. तुला अचानक चक्कर आली होती. तुला मायग्रेन आहे. तुला यापूर्वीही असं गरगरल्यासारखं झालं होतं का? तू मला बोलली नाहीस. मला रोज रात्री गुंगी आल्यासारखं व गरगरल्यासारखं होत होतं. याचं खरं कारण मला आता समजलं होतं. तेव्हा मी माझ्या सासऱ्यांना म्हणाले की सासरेबुवा, तुम्ही व समीर मिळून माझ्यापासून काहीतरी लपवत आहात. सासरेबुवा, माझ्या नवऱ्याची जागा तुम्ही भरून काढण्याचा प्रयत्न करत आहात. ते मला अजिबात आवडत नाहीये. मी माझ्या नवऱ्याच्या प्रेमासाठी तरसत आहे. बोलता बोलता माझ्या डोळ्यातून घळाघळा अश्रू येऊ लागले. मला रडताना पाहून गेल्या काही वेळापासून वेड्यासारखा उभा असलेला समीर अगदी शहाण्या माणसाप्रमाणे माझ्या जवळ आला. त्याने माझे डोळे पुसले व तो बोलू लागला की गीता, मला माफ कर. मी लवकरच तुला सगळी सत्यता सांगणार होतो. तुझा नवरा वेडा नाहीये. गीता, मी एक MBBS डॉक्टर आहे. काही महिन्यांपूर्वी मी एका महिलेची मदत केली होती. ती महिला अपंग आहे असं सांगून तिने माझ्याकडून मदत घेतली. मी तिला तिच्या घरी सोडवायला गेलो असता त्या महिलेने माझ्याकडून काही पैशांची मागणी सुरू केली. मी तिला नकार दिला असता तिने माझ्यावर आरोप लावला की मी तिच्यावर अत्याचार केले. असा खोटा आरोप तिने माझ्यावर लावला. माझं MBBSचं शिक्षण पूर्ण होण्यातच होतं. तोच माझ्या मागे नको त्या गोष्टी सुरू झाल्या. त्यावेळी मी त्या आरोपातून सुटण्याकरिता वेड्याचं नाटक करू लागलो. माझे मानसिक संतुलन ठीक नाही हे समजल्यावर मला जामिनीवर सुटका मिळाली. त्या महिलेचा खोटापणा सिद्ध होत नाही तोपर्यंत आमच्या वकिलाने मला असं वेड्याचं नाटक करावं लागेल असं सांगितलं होतं. रोज मी माझ्या बाबांसोबत ते कामावर जात असताना बाहेर जायचो ते माझे राहिलेले पेपर्स देण्यासाठी. त्या घटनेने माझे पेपर्सही मी देऊ शकलो नव्हतो. मी रोज संध्याकाळी घरी आल्यावर माझ्या खेळण्यांच्या म्हणजे माझ्या अभ्यासाच्या खोली जाऊन अभ्यास करत असायचो. ज्या महिलेने माझ्यावर आरोप लावले होते त्या महिलेने याआधी बऱ्याचशा पुरुषांना पैशांसाठी अशा प्रकारे फसवलं होतं. तशा महिलांची एक टोळी आहे. त्या महिलेबद्दल हे ठोस पुरावे आता आमच्या वकिलांजवळ आहे. पुढच्या तारखेला कोर्टात त्या महिलेचा खोट्यापणाचा पर्दाफाश होणार आहे व माझ्यावर असलेले आरोपही कायमचे नष्ट होतील. या सगळ्यात माझ्या वडिलांनी मला फार साथ दिली. मी वेडा आहे हे समजूनही तुझ्या आईने लग्नाला होकार असल्याचं कळवलं. तुझा फोटो बघताच मी तुझ्या प्रेमात पडलो होतो. माझ्या बाबांनी तुझ्या माहेरच्या कुटुंबियांबद्दल देखील संपूर्ण माहिती घेतली होती. तुझे बाबा गेल्यानंतर तुझं आयुष्य त्या घरात कसं सुरू होतं हे मला समजलं होतं. लग्न झाल्यावर देखील तुला दुःख सहन करावं लागलं. यासाठी मी पुन्हा एकदा तुझी माफी मागतो. आणि हो, बाबा तुला ज्या काही भेटवस्तू आणून देत होते त्या त्यांच्याकडे मीच देत असायचो. माझ्या बायकोसाठी मी स्वतः त्या वस्तू खरेदी केल्या होत्या. फक्त त्या मी त्यांच्याकडून तुझ्यापर्यंत पोहोचवत होतो. सगळी काही सत्यता ऐकल्यावर मी फार भारावले होते. समीरवर असलेला आरोप जोपर्यंत पूर्णपणे जात नाही तोपर्यंत मी त्याची सत्यता कोणालाही कळू देणार नाही असं मी त्याला वचन दिलं. माझ्या वडिलांनंतर माझी काळजी घेणारे अजून एक वडील देवाने मला दिले होते. माझे सासरे नेहमी माझी काळजी करत होते पण त्यांना समजून घ्यायलाही मी उशीरच केला. पुढच्या काही दिवसातच समीरवरचे आरोप संपले. त्यानंतर समीरच्या हुशारीमुळे त्याला एका दुसऱ्या मोठ्या शहरातील प्रसिद्ध हॉस्पिटलमधून ऑफर आली. आज तो एक मोठा डॉक्टर झाला आहे. माझं सुख पाहून माझे आई व भाऊ दोघेही अगदी हैराण झाले होते. आज त्यांच्या घरात आलेली सून माझ्या आईला अगदी मोलकरींप्रमाणे वागवते व भावाचंही तिच्यासमोर काही एक चालत नाही. मी कधीही कोणाबद्दल वाईट विचार केला नव्हता
पण देव ज्याला त्याला त्याच्या कर्माचे फळ योग्य त्यावेळी देतच असतो हे मात्र खरं। मंडळी, कशी वाटली ही कथा? ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकनवरही क्लिक करा। ऐकत रहा मनाचे बोल।